गळ्यात मोठ्या सोन्याच्या चैन, हाताच्या बोटात सोन्याच्या अंगठ्या, मनगटावर ब्रेसलेट, गोल्ड बँड अशी ओळख असणारे पिंपरी चिंचवडचे दत्ता फुगे. फुगेंनी 2012 दीड कोटींचा सोन्याचा शर्ट घातला आणि देशभरात त्यांचं नाव पोहोचलं. मात्र याच गोल्डमॅनची पिंपरी चिंचवडच्या दिघी परिसरातल्या मोकळ्या मैदानावर डोक्यात दगड घालून निर्घुण हत्या करण्यात आली. गुरुवारी रात्री आपल्या घरात असताना फुगेंना काही जणांनी फोन करून वाढदिवसाकरता बोलवून घेतलं आणि त्यानंतर दिघीतल्या भारतमाता नगरच्या मोकळ्या मैदानात डोक्यात दगड घालून हत्या केली. गोल्डमन नावानं परिचित असलेले दत्ता फुगे दीड कोटींच्या सोन्याच्या शर्टमुळे चर्चेत आले. फुगे यांचा चिटफंड आणि खासगी सावकारीचा व्यवसाय होता. फुगेंच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत. अवैध जात प्रमाणपत्रामुळे त्यांचं नगरसेवक पद रद्द झालं होतं. रात्री 11:30-12 दरम्यान अंदाजे 10-12 लोकांनी दगडांनी आणि कोयत्यांनी मारहाण करून त्यांचा निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे म्हणून, तर त्या फिर्यादीमध्ये अंदाजे 8-10 लोकांची नावं आहेत. त्याच्यामधले दिघी पोलिसांनी आतापर्यंत रात्रीच ताबडतोब 4-5 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि उरलेल्या आरोपीचा शोध त्यांनी सुरू केलेले आहेत. फुगेंच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. इतर आरोपींचा शोध घेण्याकरता पोलिसांनी पथकं पाठवली आहेत. पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरात बुधवारी एका संगणक अभियंत्यानं त्याच्या डॉक्टर पत्नीची हत्या केली होती. त्यानंतर झालेल्या फुगेंच्या हत्येनं शहर हादरलाय. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.